महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवरायांचा पुतळा जो उभारला गेला आणि त्याचं उद्घाटन 8 महिन्यापूर्वी झालं, बरोबर आज या सगळ्या घटनेला 267 दिवस झाले. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, जे मान्यवर आहे, इंदिराजींच्या काळात, नेहरूजींच्या काळात पुतळे उभे झाले, कुठल्याही वादळामध्ये महाराष्ट्रात एकही पुतळा छत्रपती शिवरायांचा पडला नाही. परंतु या नदभ्रष्ट, धोकेबाज, धोकेबाज, चोर, लुटारू, डाकू या सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं पाप सुरू केलं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेन, महाराजांचा पुतळा पडलेला आहे, उद्या हे नालायक सरकार सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही. ही श्रीची इच्छा आहे, ही श्रीची इच्छा आहे. त्यामुळे हे आज आपण पाहतोय दुर्दैवानं एवढी मोठी घटना झाली आणि तो कोण, ठाण्यातला आपल्या 24 वर्षाच्या पोराला एवढा पुतळा उभा करायला दिला. जो नशीब उद्घाटनाच्या दिवशी नाही पडला, नाहीतर केवढी मोठी दुर्घटना झाली असती. आज लोक तिकडे बघतात, जातात, कोणतीही लोकांना जीवितहानी झाली नाही. ही छत्रपती शिवरायांची कृपा होती आणि म्हणून ते झालं नाही. पण आज आपण सगळे पाहतो, तिकडे आम्ही पुतळा पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावणारं काम झुंडशाहीने सुरू केलं. ही झुंडशाही आहे आणि हे सगळं आपण पाहिलंय. ही दादागिरी आहे. अरे उद्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही लोकसभेमध्ये चलो चले मोदी के साथ असं म्हणून गेला. महाराजांचा तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला तुम्ही भूमिपूजन केला, जलपूजन केला आणि एक वीट सुद्धा तिथे लावली गेली नाही. म्हणूनच त्या ठिकाणी जे महाराजांचं नाव घेऊन इव्हेंट करतात, लोकसभेमध्ये लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण इकडे पुतळा उभारायचं काम केलं 2 महिन्यात आणि तो इव्हेंट केला. महाराजांच्या नावानं मत घेण्याचं तुमचं काम आणि कारस्थान होतं, कट कारस्थान होता. पण महाराजांनी सांगितलं की माझ्या नावाने हे नालायक आणि पापी सरकार मत घेऊ शकत नाही. खर तर काय म्हणतात, अरे एक नारळ सुद्धा पडत नाही. मुख्यमंत्री सांगतात 45 किलोमीटर ताशी वेगानं वारे होते, तर काय अकलेचे तारे होते, नारळ तरी तिकडची ताटपत्री उडली नाही. आणि हे सांगतात पुतळा पडलं. वाचाड वीर या राज्यामध्ये जमा झाले, महिलावर अत्याचार होतात, मुलीवर अत्याचार होतात, त्यावेळेस हे भाजपवाले मुंग घेऊन गप्प बसतात. आज पाहिलंय आपण पश्चिम बंगाल बंदची घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आदेश देतात की बंद करू नका. काय चाललंय राज्यात, या सगळ्याचा हिशोब करण्याची, चुकता करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून हे राज्य महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते जे आहोत, आम्ही मिळून या नदभ्रष्ट सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्ही आपल्या सर्वांना देतो आहोत. एवढ्या पावसामध्ये आपण उभे झालात, मला गळ्याला ताप आहे, मला थरांचा ताप आहे. तापात मी काल हैदराबाद नांदेडला होतो, वसंतराव चव्हाण साहेबांच्या आमच्या खासदारांचा मृत्यू झाला. हैदराबाद वरून मी पुन्हा भाऊ इथे आलो, त्यामुळे मला तब्येत बरी नाही, माझं थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे आणि तापही आहे. अशा स्थितीमध्ये आज महाराजांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्राचा महाराज स्वाभिमान, खर तर महाराष्ट्राचं मूळ छत्रपती शिवराय आहे. आणि जो स्वाभिमान जर मिटवायचा प्रयत्न कराल, गुजरातला महाराष्ट्र गहाण ठेवून महाराष्ट्र विकण्याचा प्रयत्न कराल, तर शिवरायाच्या मातीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही हेही आपण लक्षात घ्या. एवढीच बोलतो, एवढंच बोलून माझ्या शब्दाला मी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद वडेट्टीवर साहेब. यानंतर या मोर्चाची सांगता गीताने होणार आहे.